नमस्कार, आपण आलो त्र्यंबक तालुक्यात। त्र्यंबक तालुका म्हटला की पावसाचं माहेरघर। या तालुक्यात भात लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते, त्याचप्रमाणे येथील शेतकरी टोमॅटो लागवड देखील करत असतात। यंदा महिनाभरापासून शेतकऱ्यांनी टोमॅटो लागवडीसाठी मेहनत घेतली आहे, परंतु गेल्या 10 ते 15 दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे येथील टोमॅटो पिकाचे प्रचंड नुकसान झालेले आहे। येथील टोमॅटो पिकांवर करपा, बुरशी आणि सुकवा या रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे, त्यामुळे येथील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे। सध्या कोरोनाचं संकट आव असून उभा आहे, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांची दयनीय अवस्था या टोमॅटो पिकांवर पडलेल्या रोगांमुळे झालेली दिसून येते। माझं नाव संजय देवराम खोटरे आणि मी 1 महिन्यापूर्वी टांबाटीचा लागवड केलता, पण सतत पाऊस चालल्याने आणि वादळ वाऱ्याने ते टांबाटीचा पूर्ण नाश झालाय, पूर्ण खराबी झाली आणि पूर्ण करपा आलाय त्या टांबाटीवर। आणि हे बघा, आता काहीच पण राहिलेलं नाही। हे बघा, एक सुद्धा झाड राहिलेलं नाही, पूर्ण टांबाटी पीक खराब होऊन गेलंय। दैनिक देशदूतसाठी मी गोकुळ पवार, त्र्यंबकेश्वर।